धर्मासाठी ह्या ओबीसी नावाच्या बोकडाला आम्ही कापणारच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या प्रदेश अध्यक्ष महिला आहेत या बाईच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही, स्वस्थ बसणार नाही. नमस्कार, मी हरीश, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, अमरावती शहरामध्ये राहणारे नितीनजी व्यास यांना प्रथमच हिंदू महासभाचं पद मिळालेलं आहे. आणि हे फक्त अमरावती शहरापुरते नव्हे तर संपूर्ण विदर्भाकरिता आणि संपूर्ण महाराष्ट्राकरिता आनंदाची बाब आहे, आणि खास करून विदर्भाकरिता, कारण की विदर्भामध्ये पहिल्यांदाच हे पद नितीनजी व्यास यांना मिळालं आहे. नितीनजी व्यास आज आपल्यासोबत अमरावती सिटी न्यूज चॅनलवर बोलण्याकरिता मित्रांनो जुळलेले आहे. नितीनजी, आपण नमस्कार. आपण जेव्हापासून कार्यरत आहे हिंदू महासभामध्ये आणि आपण वेगवेगळी काम येथे हिंदू लोकांसाठी केलेलं आहे, ते हिंदू महासभाचं एवढं मोठं जे पद आपल्याला मिळालं आहे, तर हे कशामुळे? सच्चाईनं जर आपण काम करतो, देश, देव आणि धर्म याचकरता आपण आजपर्यंत आपला लढा ठेवलेला आहे. आणि देश, देव आणि धर्मासाठी जेव्हा लढताना कुठंतरी आपली कदर वरच्या लेवलला झाली, दिल्ली हेड ऑफिसमधून माझी नियुक्ती झाली, ह्या निवडणूक प्रक्रियेमधून महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व जिल्हाध्यक्षांनी सहकार्य केलं आणि सर्वात प्रथम विदर्भामध्ये प्रदेश अध्यक्ष हे पद मला मिळालं. आजपर्यंत हे पद पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला, पुण्याला, मुंबईला इकडेच होते, पण आज पहिल्यांदा आपल्याला हे विदर्भामध्ये मिळालेलं आहे, मिळवता आलेलं आहे. आणि हे केवळ आपल्या कर्म आणि कार्य यामुळे आज गोरक्षक असो, कसं आहे, गो वंशाची रक्षा करणारे जे गोरक्षक आहेत त्यांच्या रक्षण करायसाठी आज आपली सरकार सक्षम नाही आहे. किंवा ज्या पक्षाच्या जे लोक काम करतात त्यातलेही वरचे पुढारी त्यांना सहकार्य करत नाही, असे अनेक प्रसंग आले आहेत की गोरक्षक लोकांवरती जेव्हा हमला झाला, त्यांना दवाखान्याचं काम पडलं, पोलीस स्टेशनचं काम पडलं, तर त्यावेळेस मी धावून गेलो आहे, त्यामुळे आज ते लोक मला मानतात. त्यांच्या म्हणजे आता त्या पक्षांची नावं घेऊन मी वाद नाही वाढवायचं आहे मला, पण त्या पक्षाचं बॅनर घेऊन हे लोक ट्रक अडवायला जायचे, त्यानंतर यांच्यावर हमला व्हायचा, पोलीस केसेस यांच्यावर दाखल व्हायच्या, आणि यांना वाचवायला यांचे पुढारी कोणीच नसायचे. सर, ज्याप्रकारे आपण म्हणत आहे, आता ओवेसी ही आग ओकत आहे, यूपी इलेक्शनमध्ये म्हणा किंवा हैदराबादनं म्हणा, ओवेसी आग ओकत आहे, यावर आपली प्रतिक्रिया काय राहणार आहे? तो ओवेसी जो आहे हरामखोर, सगळ्यात पहिली गोष्ट तर जे तो काय म्हणत होता त्याचा भाऊ की 15 मिनिटं पोलीस हटवा, आम्ही ताकद दाखवून देऊ. जेव्हा त्याच्यावरती गोळीबार झाला, गोळीबार झाल्यावर अल्लाने बचावल्या, मग कुठं गेली त्याची ताकद? दुसरी गोष्ट, हे बोकूड 101 बोकूड कापून स्वतःच्या जिवंतपणाचं त्याच्या अल्लाला कुर्बानी चढवली. आता हा जर 101 बोकूड कापून कुर्बानी चढून राहिला, मी तर धर्मासाठी ह्या ओबीसी नावाच्या बोकडाला आम्ही कापणारच. हिंदू महासभा यांचं खंडन करते. 101 बोकडाचा बळी त्यानं जो दिला आहे हैदराबादमध्ये, याचा खरोखर आम्हाला निषेध आहे की आज निष्पाप प्राण्यांची हत्या त्यांनी केली, यावर आम्ही हिंदू महासभा बोलणारच. दुसरी गोष्ट आणखी एक महाराष्ट्रामध्ये आपल्याला खटकणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या प्रदेश अध्यक्ष महिला आहेत, या महिलांनी काय केलं, शिवविवाह सोहळा, शिवशाही विवाह सोहळा म्हणून त्यांनी विवाह सोहळा रचला. हा विवाह सोहळा रचताना सर्वात पहिली गोष्ट, हिंदू मुस्लिम विवाह सोहळा तो केला. मग हिंदू मुस्लिम विवाह सोहळा केला असताना त्यांनी तो विवाह सोहळ्यामध्ये हिंदूच्या मुली मुसलमानाच्या मुलासोबतच लग्न लावून दिल्या. मुसलमानाच्या मुली हिंदूच्या मुलासोबत लग्न का बरं लावलं? एकही लग्न नाही झालं आणि हिंदूच्या मुली लग्न त्याच्यात झालेल्या आहेत. मग आता ही कुठली शिवशाही आहे? या बाईच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही, स्वस्थ बसणार नाही, याचा आम्ही तिच्या म्हणजे तिला जबाब विचारणारच. सर, माझा प्रश्न होता, ओवेसी ज्या प्रकारे यूपी इलेक्शनमध्ये हिंदूला टार्गेट करत आहे, यावर आपल्या प्रतिक्रिया काय? ओवेसी हिंदूला टार्गेट करत आहे, ओवेसी हा एक निजामाचा संतान आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. ओवेसीला कट्टरपंथी बनून त्याला त्याचं संघटक वाढवायचा, संघटन वाढवायचं आहे, आणि एका राजकीय पक्षाचं त्याला सहकार्य आहे असा कसा बोलू शकतो तो? त्याच्यावर कारवाई का नाही होत? आपला एखादा हिंदू पुढारी जर बोलतो तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. ओवेसीवर आजपर्यंत इतके भडकाऊ भाषण दिले, इतके त्यांनी कठोर शब्दात बोलला, सतत त्यांनी बोलतो आहे, मग सरकारने आजपर्यंत, केंद्राने म्हणा, राज्यांनी म्हणा, कुठल्याही सरकारने त्याच्यावर ॲक्शन का नाही घेतली? सर, आता
आम्हालाही सूत्रांनी माहिती आहे का हिंदू महासभा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर जेथेही महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे किंवा कोणतेही विधानसभा लोकसभाचे इलेक्शन होणार आहे तेथे आपला उमेदवार उभा करणार आहे, हे कितपत सत्य आहे? हो, एकदम बरोबर आहे। कारण आजपर्यंत काय झालं की आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही हिंदू महासभेने एक सर्वात पहिला राजकीय पक्ष असून सुद्धा आम्ही निवडणुका लढवणं थांबवून टाकलं होतं। पण त्याचं झालं काय की लोकांना मूर्ख बनवून हिंदुत्वाच्या नावाने सत्ता घ्यायची आणि ज्यांना लोक नाकारतात त्यांच्यासोबत युती करून ती सत्ता चालवायची असे सुद्धा हिंदुत्वाचे आपले अजेंडे आपण बघितले। हिंदुत्वावर सतत त्यांनी घाला घालणारे लोक आपण बघितले। त्यामुळे आता काय झालं आहे की हिंदू महासभेने हा विचार केला की नाही, आता हे हिंदुत्वाला टार्गेट करून हिंदुत्वाच्या बद्दल जे लोक बोलून राहिले आहेत आणि हिंदुत्वाच्या नावाने लढवून हिंदूवरच अत्याचार करून राहिले आहेत, तर या सर्वांचा निषेध करायचा, सगळ्यांना विरोध करायचा। त्यामुळे आम्ही हिंदू महासभा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरं जायची तयारी ठेवलेली आहे। आम्ही महाराष्ट्र असो किंवा संपूर्ण भारत असो, संपूर्ण निवडणुका आता आम्ही लढणार आहोत। यूपीमध्ये सुद्धा लढणार आहोत, सध्या आहेत आमचे कॅन्डिडेट उभे आहेत तिथे, आमदारकीसाठी खासदारकीसाठी पण राहील। त्यानंतर अमरावतीमध्ये महानगरपालिका आहे, पुण्यामध्ये आपल्या मुंबईला ठाण्याला या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणी आणखी कोल्हापूरला पोटनिवडणुका आहेत, निवडणुका आहेत त्या ठिकाणी। आम्ही सर्व ठिकाणी यावेळेस हिंदू महासभेचे कार्यकर्ते लढवणार आहेत, त्यांना निवडून आणण्याचा पूर्णतः नम्र प्रयत्न करणार आहेत। सर, येत्या काही महिन्यानंतरच अमरावतीमध्येही महानगरपालिकेचा रणसंग्राम सुरू होणार आहे। आपल्याला आता नुकतंच हिंदू महासभाचं विदर्भाचं महाराष्ट्राचं मोठं पद मिळालेलं आहे, तर अमरावती महानगरपालिकामध्ये हिंदू महासभा 33 प्रभाग 33 वार्ड येथे आपले उमेदवार उभे करणार आहे का? हो बिलकुल, 33 च्या 33 नाही लढू शकत आम्ही, कारण मुस्लिम एरियामध्ये आम्हाला वोटिंगही मिळणार नाही आणि आम्ही मुस्लिम समुदायाला तिकीट देणार नाही। आम्ही हिंदूचा पक्ष चालवतो, हिंदुत्ववादाचा पक्ष चालवतो, त्यामुळे आम्ही जेवढेही हिंदू वार्ड आहेत त्या सर्व वार्डामधून हिंदू महासभा संपूर्णपणे लढणार हे आमचा एक सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून हरीशजी आपल्याला शब्द आहे। मित्रांनो, आपण बघितलं ओबीसीबद्दलही नितीनजी व्यास यांनी दिलखुलास मुलाखत दिलेली आणि येत्या महानगरपालिकामध्येही अमरावतीमध्ये हिंदू महासभा हे आपले उमेदवार रिंगणात उभे करणार आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत, तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज।